साक्री तालुक्यातील अंबापूर येथील गट नंबर 80/2 मधील गायरान जमिनीवरील व्यावसायिक अतिक्रमण जमीनदोस्त करण्यात यावं अशा मागणीचे निवेदन जिल्हा प्रशासनाला आज महाराष्ट्र ठेलारी महासंघाचे संस्थापक अध्यक्ष शिवदास वाघमोडे यांच्या नेतृत्वाखाली मेंढपाळ ठेलारी बांधवांनी दिला आहे. साक्री तालुक्यातील अंबापूरतील ग्रुप ग्रामपंचायत मधील गट नंबर 80/2 हे गायरान राखीव क्षेत्र असून सदर क्षेत्रावर हॉटेल कृष्णा गार्डन या माध्यमातून बेकायदेशीर अवैध व्यवसाय सुरू आहे. सदर हॉटेल व्यावसायिकानं गायरान क्षेत्रावर बेकायदेशीर अतिक्रमणही केलं आहे. ते अतिक्रमण त्वरित भुईसपाट करण्यात यावं अशी मागणी महाराष्ट्र टेलरी महासंघाचे संस्थापक अध्यक्ष शिवदास वाघमोडे यांनी केली आहे. शिवदास वाघमोडे मेंढपाळ ठेलारी समाज अध्यक्ष. आज रोजी आम्ही माननीय जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन दिलं. निवेदनाचा अनुषंग असा होता की 2011 एक GR आहे, त्या GR मध्ये असं म्हटलं की गायरानवरील जे अतिक्रमण आहे ते त्वरित नष्ट करण्यात यावे. परंतु त्या GR ला आज 22-23 वर्ष होऊनही गायरानवरील अतिक्रमण निघत नाही. त्या अनुषंगाने आम्ही 1 महिन्यापूर्वी माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांची मंत्रालयात जाऊन त्यांनी भेट घेतली. त्या मंत्रालयात हा विषय आम्ही मांडला होता गायरान व भूस्खलनाचा. मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलं की आम्ही आदेश काढलेले आहेत परंतु त्या आदेशाची आजही अंमलबजावणी झालेली नाही आहे. मुख्यमंत्री साहेबांनी स्पष्ट सांगितलं होतं की गायरान व भूस्खलनवरील जे रहिवासी अतिक्रमण आहे गोरगरिबाचं ते पाडू नये, परंतु जे व्यावसायिक अतिक्रमण आहे ते जमीनदोस्त करावे. तर त्याचं एक उदाहरण म्हणून सही साक्री तालुक्यातील आंबापूर ग्रुप ग्रामपंचायतमधील 82 गट हा भूस्खलन व गायरानसाठी राखीव करण्यात आला आहे. त्या भूस्खलन व गायरानावरच्या जी जमीन आहे त्याच्यावर कृष्णा गार्डन नामक एक हॉटेल आहे. बिंदासपणे त्या हॉटेलवर अवैध दारू विक्री व संपूर्ण अवैध व्यवसाय चालू आहे. तर ते अतिक्रमण लवकरात लवकर काढण्यात यावे असं आम्ही आज निवेदन सादर केलं आहे. लवकरात लवकर शासनाकडनं आम्हाला या न्याय मिळेल अशी अपेक्षा बाळगतो आणि माझे दोन शब्द संपले. सदर शिवदास वाघमोडे यांच्या नेतृत्वाखाली मेंढपाळ ठेलारी समाज बांधवांनी जिल्हा प्रशासनाला निवेदनही दिलं आहे. पवन मराठे, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे.